हरिओ, माझे नाव शहाजी कृष्ण पाटील, उपासनगर पाठ पन्हाळा, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी बापूंच्याकडे साधारण 2005 ते 2006 सालापासून आहे। तेव्हापासून बापूंचे लहान मोठे असे खूप अनुभव आले आहेत। त्यातला एक अनुभव तुमच्यावर मी शेअर करतो। मी शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे शेतात तर संध्याकाळी राखण करायला जावं लागते। गवरेडी शेतात घुसतात, त्यामुळे रात्री राखण करायला जावं लागते। त्या दिवशी देखील मी असंच कुत्र्याला घेऊन शेतात गेलो होतो रात्री 10 वाजता। आणि कुत्रा आमचा जोर भुंकायला लागला, कधीच असा भुंकत नाही असा भुंकायला लागला होता। त्यानंतर मला शंका आली, त्यानंतर मी सगळं शेत बॅटरीने फिरून बघितलं, त्यानंतर शेतात मला काय जाणवलं नाही। त्यानंतर साधारण 11 वाजता मी माळेवरती जाऊन झोपलो, आणि तरी देखील कुत्रा आमचा शेतात भुंकत खूप असा भुंकत होता की मला देखील भीती वाटायला लागली की काहीतरी आहे इथं। त्यानंतर रात्री 12-12:30 हनुमान चालीसा घेऊन मी रात्री झोपायचा प्रयत्न केला, पण कुत्रा एवढा भुंकत होता की झोपच लागत नव्हती। मला खूप शंका लागली होती, काहीतरी आहे। मग रात्री उठून माळ्याखाली जाळ केला, विस्तू पेटवला, त्यानंतर त्यावेळी 12:30 होते। मी माळ्यावरचं परत जाऊन झोपलो, त्यानंतर तरी ते कुत्रं भुंकतच होतं, पण झोपायचा प्रयत्न केला त्या कुत्र्याच्या आवळी मला काय झोप लागत नव्हती। त्यानंतर साधारण मोबाईल घेऊन मी 1 तासभर बसलो होतो, 5-10 मिनटं मला झोप लागली असेल। आणि 1:30 सुमारास परत असा माळ्याखाली मोठा दंगा झाला। त्यानंतर मी जागा झालो आणि काहीतरी कुत्र्याने मारले असं मला शंका वाटली। त्यानंतर मी बॅटरी मारून खाली बघतोय, तर समोरच वाघ 5-6 फुटावरती समोर उभा होता, कुत्र्याला तोंडा धरून येऊन चालला होता। आपला कुत्रा मरतो या भीतीने मी ओरडलो, त्यानंतर त्याने कुत्र्याला तोंडातून खाली टाकलं आणि माझ्याकडे रागाने बघत होता। 6 फुटावाला वाघ माझ्याकडे बघतोय हे मला सहन झालं नाही, आणि मी अंगावरचे चादर वगैरे होतं रात्री ते मी अंगावरती जाम घेऊन झोपलो। त्यानंतर तो वाघ तिथंच उभा होता, मग गेला आहे का नाही बघण्यासाठी परत मी बॅटरी मारून बघतो, तर तो माझ्याकडे तसंच बघत होता। त्यानंतर भीतीपोटी मी आत बापूंचा जप केला, ओम सामर्थ्य दाता श्री अनिरुद्ध आहे नमः। त्यानंतर काय झालं मला माहीत नाही, पण बापूंनी काही क्षणात माझ्या मनातली भीती काढून टाकली। आणि मी ज्यावेळी अंगावरी चादर काढून वाघाकडे बॅटरी मारली, तोपर्यंत वाघाने काय बघितलं किंवा काय पाहिलं मला माहीत नाही, पण वाघ अशा वेगाने तिथून सुटला की 10-15-20 फुटावर जाऊन परत जाऊन थांबला। परत मी दंगा केल्यानंतर परत पळाला। त्यानंतर कुत्रं कुठं गेलं काय माहीत नाही, कुत्र्याचा आवाज देखील शांत झाला होता। आणि कुत्र्या देखील काय मला दंगावर काय, त्यामुळे माझा फोन बंद झाला होता। घराला फोन लावला होता मी, पण फोन माझा बंद असल्यामुळे घराला फोन लागत नव्हता। त्यामुळे मला असं वाटलं की आज फोन देखील लागत नाही, वाघ समोर आहे, अमावशीची रात्र आहे, काहीतरी आज बहुतेक इथे शेवटच आहे आपला, अशी मनात शंका आली। त्यानंतर बापूंचा जप करतच मी माळ्यावर झोपलो। थोड्या वेळाने फोन देखील लागला, घरातली लोकं आली आमच्या, आणि त्यानंतर मला सकाळी 3:30 वाजता ती घरी घेऊन गेलीत। त्यानंतर तो वाघ आमच्या शेतात कुठेतरी आडोश्याला वगैरे जाऊन बसला होता। त्यानंतर मी सुखरूप घरी आलो। त्यानंतर मला एवढंच म्हणावं असं वाटतं की त्या अमावशीच्या मध्यरात्री माझ्या सोबतीला कोणीही नव्हतं, मला ठाऊक आहे बापू त्या वाघाला आकवायला माझ्या अंगातलं बळ हे तुमचंच होतं। हरिओम श्रीराम अंबज्ञानी।